महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। मार्कंड ऋषी शिव मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत पुरातत्व विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन मंदिराच्या बांधकामासाठी प्रयत्न करावा। G9 महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी महेश शिरोरे। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी देवी व मार्कंडेय ऋषींच्या तपपर्वताच्या जवळच वसलेल्या कळवण तालुक्यातील मार्कंड पिंपरी या गावामध्ये हेमाडपंथी शैलीत बांधलेले शिवमंदिर असून हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले असल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये हे मंदिर दुर्लक्षित झालेले आहे। मार्कंड पिंपरी येथील सखी परिवार आयोजित 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री उत्सव सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशासकीय नियमांचे पालन करून यथायोग्य पार पडला। पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर सुरू करण्याचे कार्य सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन करण्यात यावे व पुरातत्व विभागाने याची दखल घेऊन प्रेक्षणीय स्थळाचा दर्जा देण्यात यावा, सोबतच मंदिराचा इतिहास संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवावा अशी मागणी व खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। पुरातत्व विभागाने जर दखल घेतली तर मार्कंडेय पिंपरी हे स्थळ कळवण तालुक्यातील उत्कृष्ट पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही। शासन दरबारी या गोष्टीचा पाठपुरावा आपण नक्कीच करू असे सखी प्रवर्तक विजयदादा अमृतकर बोरिवली, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, ग्रामसेवक शेख, योगिता गवळी, योगिता शिरोरे उप अभियंता प्रदीप वानी यांनी सांगितले। त्यांचा आकार अष्टकोणी आहे। या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या खांबांचे कोरीव काम केलेले असून मंदिरामध्ये शिवपिंड असून या पिंडीखाली मृत्युंजय मंत्राची स्थापना झालेली आहे। या मंदिरामध्ये एक गणपतीची देखील मूर्ती आहे। मंदिराचे महात्म्य मार्कंडेय ऋषींनी याच ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान पूर्ण करून मार्कंडेय पर्वतावर आपले स्थान ग्रहण करून सप्तशती हा ग्रंथ लिहिलेला आहे। मृकुंड ऋषी व त्यांची पत्नी मायावती यांना पुत्र संतती नसल्याने त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे दीर्घकालीन अनुष्ठान केले। मंदिर विकासाची गरज म्हणजेच शेकडो वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम जीर्ण झाले असून मंदिर मोडकळीस आलेले आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांकडून मंदिर दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। मंदिरातील खांब व बांधकाम जीर्ण झाल्याने बांधकामाचे दगड निघत असून पुरातत्व विभागासह व शासनाने या हेमाडपंथी मंदिराची ठेवा जोपासण्याची गरज आहे। प्राचीन हेमाडपंथी असलेल्या या शिवमंदिराला भेट देऊन दर्शन घेतल्यास मनशांती मिळते। निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर अतिशय अजोड असून दुर्लक्षित देखील आहे। हेमाडपंथी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराचे जतन करणे खूपच गरजेचे आहे। यासाठी पुरातत्व विभागाने दखल घेऊन लवकरात लवकर या हेमाडपंथी मंदिराच्या मंदिर बांधकामासाठी प्रयत्न करावे ही खूपच जास्त महत्त्वाची आहे। कळवण तालुक्यातील मार्कंड पिंपरी या ठिकाणी असलेलं हेमाडपंथी पांडव काळातील हेमाडपंथी मंदिर, महादेवाचं शिवलिंग हे मंदिर खूप आख्यायिका आणि पुरातन आहे। यात या मंदिराची झालेली दुरावस्था ही न बघण्यासारखी झालेली असून ही शासनाने लक्ष केंद्रित करून या मंदिराची शोभनीय अशी मंदिर तयार झालं पाहिजे अशी ग्रामस्थांची आणि इथल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे। तरी त्याबद्दल आपण या मंदिराची आख्यायिका जाणून घेऊया योगिता शिरोरे यांच्याकडून। हे मंदिर हेमाडपंथी पांडवकालीन आहे। मार्कंड ऋषींचा इथे वरदहस्त प्राप्त झालेला आहे। मार्कंड ऋषींच्या आई वडिलांचं इथे वास्तव्य होतं अशी आख्यायिका आहे। इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे 11व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर आहे। याची दुरावस्था बघता असे वाटते की याचं सुशोभीकरण, पर्यावरणकरण, नैसर्गिक विलोभनीयकरण कसं करता येईल याचा पाठपुरावा जर आपण शासनात दरबारी केला तर नक्कीच होईल। ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की सप्तशृंगी मातेला जेव्हा आपली स्तुती ऐकून घेण्याची इच्छा झाली होती तेव्हा मार्कंड ऋषींनी तिचे पाठ केले, 7 13 पाठ केले, 13 पाठात तो दुर्गा सप्तशती पाठ सिद्ध झाला आणि म्हणून आजही त्या पाठाची आख्यायिका अशी आहे की जो कुणी सप्तशृंगी देवीचा पाठ ऐकेल त्याची 7 जन्माची पुण्याई प्रबळ होईल आणि मागच्या जन्मीच्या पापाचा ऱ्हास होईल असं म्हणतात। म्हणून मला असे सांगावेसे वाटते की शासनाने याचा पाठपुरावा करावा, ग्रामस्थांनी संमती द्यावी, सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं आणि ग्रामपंचायत सुद्धा या गावाला नवीन प्राप्त होण्यासाठी आपण जर सहकार्य केलं तर ह्या मंदिराचा विकास करण्यात आमचा सखी परिवार आणि मार्कंडेय ऋषी सेवा संघाचा परिवार सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही सज्ज आहोत।
हवी आहे फक्त आम्हाला नागरिकांची मदत आणि नागरिकांची गरज. धन्यवाद. धन्यवाद. या महादेव मंदिराचा इतिहास आणि या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया येथील ग्रामसेवक शेख सर यांच्याकडून. आज महाशिवरात्रीनिमित्त श्री भुवनेश्वर महादेव मंदिर हे मंदिर हेमाडपंथी अतिशय पुरातन मंदिर आहे. शोकांतिका एवढी आहे की एवढं पुरातत्व विभागाकडं ह्या हेमाडपंथी मंदिराची नोंद नाही आणि त्याच्यामुळे पुरातत्व विभागही ह्या मंदिरासाठी काही निधी वगैरे देत नाही. ग्रामपंचायतीमार्फत आता तीर्थक्षेत्र विकास निधीमधून वॉल कंपाऊंडचं गेटचं वगैरे काम झालं आहे आणि येणाऱ्या वर्षात पेवर ब्लॉक सभामंडप आणि सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येईल. धन्यवाद सर. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी देवळा प्रतिनिधी महेश शिरोरे.